नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या सर्व विश्वामध्ये कीर्तनासाठी संपूर्णपणे समर्पित असलेलं एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी, मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी. विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी. नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी, नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी. धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी, धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी. विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी. नमस्कार. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. संत शिरोमणी असणाऱ्या तुकाराम महाराजांचा हा सुंदर असा अभंग की ज्यामध्ये ही नवविधा भक्ती कशी महत्वाची आहे, त्या भक्तीचं महात्म्य कसं आहे आणि जो ही नवविधा भक्ती करतो तो कसा शुद्ध आहे, जिव्हाळ्याने केलेली भक्ती काय काय प्राप्त करून देते, या आणि अशा अनेक विषयांवर आपण आजच्या निरूपणात ऐकणार आहोत. आणि कथाभागामध्ये सुद्धा एका लहान भक्ताने जिव्हाळ्याने प्रेमाने केलेली ती भक्ती त्याला काय काय प्राप्त करून देते हे अज्ञानाच्या सुंदर अशा चरित्रातून आपण ऐकणार आहोत. आणि सादरकर्त्या आहेत हरिभक्तपरायण रेशीमताई खेडकर. श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीगुरुभ्यो नमः, सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी सकरिते. कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, गो माता की जय, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मूरया. राम कृष्ण हरि जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम, राजा राम.
कृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाल कृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाल कृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाल कृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाल कृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाल कृष्ण क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण Thank you.
जाणे भक्तीचा जिव्हाळा। सद्गुरुनाथ महाराज की जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध। सद्गुरुनाथ महाराज की जय। निरूपणाच्या अभंगामध्ये संत शिरोमणी तुकोबाराय मुकुटमणी संतांचे असे असलेले तुकोबाराय संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला शुद्ध कोणाला म्हणायचं याची व्याख्या सांगतात। तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, तोची हा शब्द वापरला त्या ठिकाणी म्हणजे त्यालाच शुद्ध म्हणावं। कुणाला? जो नवविधा भक्ती जाणतो त्याला शुद्ध म्हणावं। श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भक्तीच्या नऊ पायऱ्या किंवा भक्तीचे नऊ प्रकार सांगितले। श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं या नऊ भक्ती जो जाणतो तो शुद्ध असं तुकोबांनी म्हटलं खरं। तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, आपण म्हणू त्यात काय अवघड आहे? तुम्ही आत्ता श्लोक म्हटलात आम्हाला पण माहिती आहे, आम्ही या नऊ भक्ती करतो म्हणजे आम्ही शुद्ध झालो का? एक शब्द अभंगाच्या चरणामध्ये महत्त्वाचा असतो, त्या चरणामधला तो शब्द घ्यायला हवा। तुकोबांनी नवविध भक्ती जाणे असा शब्द वापरला। ज्यांनी नवविधा भक्ती जाणली, ज्यांनी माहीत करून घेतली, ज्यांनी ऐकली, ज्यांनी केली असे शब्द नाही वापरले। नवविध भक्ती ज्याने जाणली, जाणणे हा शब्द मराठी भाषेमध्ये कसा वापरला जातो, खूप अर्थी वापरला जातो। पहा, अरे जरा जाण ठेव काहीतरी, तुला जाणे बर का चांगली सगळ्याची। जाण हा शब्द वेगवेगळ्या अर्थी वापरला जातो। जाणली पाहिजे ती भक्ती, माहीत करून घेणं वेगळं, ऐकणं वेगळं आणि जाणून घेणं वेगळं। ज्याला त्यातलं मर्म कळलं त्याला ती भक्ती जाणून घेतली त्याने। ज्याला भक्तीतलं वर्म कळलं, मर्म कळलं, कोणताही शब्द घ्या, त्यांनी भक्ती जाणली असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून पहिला शब्दसुद्धा अभंगाचा तोच आला मंडळी, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा। आता आणखीन एक शब्द गुंफला गेला त्याच्यामध्ये। आता नुसती भक्ती नाही म्हटलं, नवविधा भक्ती नाही म्हटलं, नुसतं जाणणं हेही पुरेसं नाही म्हटलं। ज्यांनी भक्ती जाणली अशा शब्दापेक्षासुद्धा जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्यांनी भक्तीतला जिव्हाळा जाणला ना, ज्यांनी जिव्हाळ्यांनी भक्ती केली ना, तो खरा कोण? शुद्ध, असं तुकोबाराय म्हणाले। खरं भक्तीशिवाय काहीच नाही ना, पण नुसती भक्ती करणं वेगळं। भक्ती आपण सारेच करतो, मग का नाही बरं आपल्याला संत दर्शन प्राप्त होत, का नाही सद्गुरूंची कृपा प्राप्त होत, का नाही आयुष्याचं सार्थक होत, का नाही आपण दैववान होत? कारण जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा असे शब्द आले तुकोबारायांचे। आपण दैवाचे पुतळे होत का? नाही, आपण नुसतेच पुतळे होत, त्याचा काहीच उपयोग नाही। दैवाचा पुतळा असं म्हटलं तुकोबारायांनी, मग आपल्या बाबतीत का नाही शक्य होत? कारण ह्यातला एक शब्द फार महत्त्वाचा आहे, ज्यांनी भक्ती जाणली पण भक्तीतला जिव्हाळा हा शब्द महत्त्वाचा आहे। एका आर्येमध्ये फार सुंदर वर्णन आलं, भक्ती विना वश नो हे भगवंत, भक्तीशिवाय वश नाही बरं, भक्ती विना वश नो हे वीण्याने वा मृदंगनादाने। वा वा वा, भक्ती विना वश नो हे वीण्याने वा मृदंगनादाने।
नुसतं मृदंगवादन, वीणावादन, टाळवादन, नुसतं गायन ह्यांनी भक्ती पुरेशी नाही. हे महत्त्वाचं नाही असं नाही आहे, पण ह्यांनी भक्तीचं मर्म जाणलं जाणार नाही ते पुरेसं नाही आहे. मग महत्त्वाचं काय आहे? भक्ती विना वशनो हे वीण्याने वा मृदंगनादाने. आणि उपमा इतकी सुंदर दिली, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते, पावे कैसा मृदंगना दाने. राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम राम. भक्ती विना वशनो हे वीण्याने वा मृदंगनादाने. इतकी सुंदर आर्य आहे ना. शेवटचा शब्द आहे मृदंग नादाने. मृदंगाचा आवाज इतका सुंदर येतो त्या मृदंग नादाने, असा शब्द फोड झाली या ठिकाणी. पण दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द हाच आला, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी फोड करून म्हटला गेला. ज्याप्रमाणे कन्यादानाचं पुण्य जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मातीची भावली केली आणि कन्यादान केलं तिचं, तर पुण्य प्राप्त नाही होणार. का? तिच्यात चैतन्य कुठं आहे? तिच्यात जीव कुठं आहे? म्हणून तो शब्द कसा फोडला? मृदंग नादाने असा शब्द पहिल्या ओळीमध्ये फोड केलेला होता, आणि दुसऱ्या ओळीमध्ये मृदंगना, मृदंगना म्हणजे मृद अंगना, मातीची भावली, नुसती मातीची भावली केली आणि त्याचं दान केलं तर पुण्यप्राप्ती आहे का? नाही ना. मग ती पुण्यप्राप्ती का नाही? कारण त्याच्यात चैतन्य नाही, त्या बाहुलीमध्ये जीव नाही. तसं आहे, नुसती भक्तीची कृती करत राहिलं आणि त्याच्यात चैतन्य, त्याच्यात जीव नसेल, त्याच्यात जिव्हाळा नसेल तर कसा काय भगवंत वश होणार आहे? आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर, इतकी वर्षानुवर्ष भक्ती उपासना करून सुद्धा आपल्याला का नाही काही प्राप्त होत? कारण आपल्याला त्यातला जिव्हाळा कळलेलाही नाही अजून. मग जाणायची गोष्ट तर फार दूर आहे, पण संतांच्या सहवासात हे सहज शक्य आहे. आणि म्हणून तुकोबारायांसारखे संत, सगळेच संत तळमळीनी सांगत असतात, वेड्यांनो नुसती भक्ती करण्यापेक्षा ती जिव्हाळ्यांनी करा. अहो साधं घरातलं उदाहरण आहे. एखाद दिवस आपण रोज घरी तेच तेच, म्हणजे चांगल्या अर्थी बरं, पोळीभाजीच खावी, रोज काही व्हरायटीचं खाऊ नये, पण आपण रोजचं जेवण घेत असतो आणि एखाद दिवस समजा काही ते वेगळं लागलं तर आपण झटकन घरामध्ये आई, काकू, मावशी, ज्यांनी कोणी स्वयंपाक केला असेल त्यांना विचारतो, काय झालं आहे आज? चित्त थाऱ्यावर नाही का? का आज वेगळंच लागतं आहे काहीतरी? म्हणजे मन त्यात नाही, चित्त त्यात नाही, अशा वेळेला आपल्याला खाल्ला जाणारा पदार्थसुद्धा रोजच्यापेक्षा वेगळा लागतो, तो परिपूर्ण लागत नाही. मग ती भक्ती फलद्रूप व्हायची असेल तर नुसती कृती करून उपयोगाची आहे का? आपण श्रवण भक्ती करतो पण कशी? एका कानाने ऐकावं, पुढचं सांगायला नको. पण श्रवण भक्ती म्हणजे अशी करावी. कुणी केली ही? परीक्षित राजाने केली. ज्या वेळेला त्याला लक्षात आलं, ज्या वेळेला त्याला समजलं की काहीच दिवसांचा, सातच दिवसांचा अवधी हातामध्ये आहे, सात दिवसामध्ये आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे, आणि अशी भक्ती केली, श्रवण भक्ती अशी केली की खरंच त्या आयुष्याचं सार्थक प्राप्त झालं त्या ठिकाणी. म्हणून श्रवण भक्ती असू दे, कीर्तन भक्ती असू दे, ती इतकी जिव्हाळ्यांनी करावी, एखादीच निवडावी. थोडे दिवस श्रवण भक्ती करून पाहू, थोडे दिवस कीर्तन भक्ती करून पाहू, जमलं तर थोडे दिवस नामस्मरण करून पाहू, मग जमलं तर पादसेवन भक्ती करू, असं नाही चालणार. कोणतीही एक भक्ती, कोणतीही एक भक्ती अगदी मनापासून जर केली तर त्यातलं मर्म आणि वर्म दोन्ही कळतं, कारण जिव्हाळा कळलेला असतो. म्हणून परीक्षित राजांनी केलेली श्रवण भक्ती असू दे, शुकमुनींनी केलेली कीर्तन भक्ती असू दे, लक्ष्मीदेवींनी केलेली पादसेवन भक्ती असू दे, अक्रूरांनी केलेली वंदन भक्ती असू दे,
त्यांनी इतकी अगदी मारुती रायांनी केलेली दास्यभक्ती. अहो, दास म्हणलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं, मारुती राय हनुमंत, कारण ती जिव्हाळ्यांनी केली. आणि म्हणून नुसती कृती करणं महत्त्वाचं नाही, घरात आपण रोज अर्चन भक्ती करत असतो. अर्चन भक्ती आपल्या साऱ्यांना ठाऊके, देवाची पूजा, मग ती इतकी वर्ष करून सुद्धा का नाही तो प्राप्त झाला आत्तापर्यंत? कारण ती नुसतीच कृती आहे. जसं आपण आपल्यासाठी वेळ देतो तेवढा वेळ तरी त्या पूजेसाठी, त्या अर्चनासाठी देतो का? अर्चन भक्तीचं एक वेगळं उदाहरण ऐकायचं असेल ना आदर्शभूत, तर कुठलं उदाहरण आहे? स्वामी विवेकानंदांचे, स्वामी विवेकानंदांचे सद्गुरु रामकृष्ण परमहंस ते कालीमातेचे पुजारी होते बर का, आणि ते देवीची पूजा करायचे. पण पूजा म्हणजेच अर्चन भक्ती इतकी मनापासून असायची की भगवतीच्या, कालीमातेच्या समोर बसल्यानंतर तिच्याशी बोलावं, तिच्याशी संवाद करावा, तिला गंध लावताना तिला सांगावं, अगदी फूल वाहताना सुद्धा तिला विचारावं, आई आज तुला कुठलं फूल वाहू हे नको म्हणतेस का? मग तू सांग. बर मग हे वाहू का? हेही नको म्हणतेस? मग कुठलं वाहू? काय म्हणते? मी मलाच वाहून घेऊ? अगं असं कसं चालेल? बघताना ही वेड्याची थोडी वेडसर अवस्था वाटत असेल, पण ही उन्मनी अवस्था असते, अत्यंत जिव्हाळ्यांनी भक्ती, काही जणू काही तो समोर आहे इतकं मनापासून करणं, इतकं मनापासून करणं. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यामध्ये ती कालीमाता अनादि निर्गुण प्रगटली भवान, अनादि निर्गुण प्रगटली भवान, मोह महिषासुर मर्दना लागून, मोह महिषासुर मर्दना लागून, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, हो आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. काली माता अंबा माता की जय. आणि खरोच ती काली माता रामकृष्णांच्या समोर, तिनं समोर यावं, संवाद करावा. इतकंच नाही तर जेव्हा स्वामी विवेकानंदांना म्हणजे नरेंद्र या अवस्थेत जेव्हा स्वामीजी होते, तेव्हा या कालीमातेचं दर्शन नरेंद्रालाही रामकृष्णांनी करून दिलं का? ती जी अर्चन भक्ती आहे ती इतकी जिव्हाळ्यांनी होती, म्हणजे जिव्हाळ्यांनी होती. या भक्ती प्रकारामधला कोणताही प्रकार जो आपल्याला आवडेल, पण तो मनापासून अत्यंत आत्मीयतेने करावा. जसा प्रल्हादाने नामस्मरण भक्तीच्या बाबतीत केला, नाम इतकं मनापासून घ्यावं, ते नाम आणि मी आता वेगळा नाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी तर स्वतः नाम घेतलं घेतलं, इतकंच नाही तर नामाचा इतका प्रचार केला की त्यांना नामयोगी म्हटलं गेलं. इतकी जिव्हाळ्यांनी भक्ती करावी. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि मग तुकोबा म्हणाले, आणि क नये माझे मना हो का पंडित शहाणा. मग ज्याला हे वर्म कळलंय ना, मग तो पंडित किंवा विद्वान असू नये असं नाही म्हटलं. हां, पंडित आणि विद्वान असायलाच हवे, ते श्रेष्ठ असतात, पूज्य असतात. पण नुसतं पांडित्य आणि नुसती विद्वत्ता काय कामाची? त्यापेक्षा त्या भक्तीतलं वर्म कळावं, मग पांडित्य आणि विद्वत्ता थोडी बाजूला राहिली तरी चालेल, अशा अर्थी हे सारं आहे. आणि का नये माझे मना हो का पंडित शहाणा, कारण आपल्याला माहिती आहे पांडित्य किंवा विद्वत्ता आली की कर्मठपणा येण्याची शक्यता जास्त आहे. एखाद्या वेळेला पहा ना, घरामध्ये काही समारंभ करायचा आहे, आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीसाठी काही ना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे, तर ती भेटवस्तू दिल्याबरोबर त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असणारा तो आनंद, चेहऱ्यावरचा आनंद, त्याच्यासाठी काही मोजमाप लावावं का? नाही, तिला देताना उजवा पाय पुढे करायचा, डाव्या हातामध्ये ती वस्तू घ्यायची, मग डाव्या हातातून ती उजव्या हातात द्यायची. ती जिला द्यायचं आहे त्या व्यक्तीनं पाय धुतलेले असावेत, हे सारं ठीक आहे,
पण समजा नाही यातलं काही जमलं आणि ती व्यक्ती समोर दिसल्यानंतर सगळंच विसरलं गेलं, ती भेटवस्तू घेतली धावत गेलो, ती भेटवस्तू त्यांच्या हातात दिली आणि घट्ट मिठी मारली, मग बाकी सगळी मोजमाप मगाशी ठरवलं तसं काहीच झालं नाही. पण आपण काय म्हणतो, अरे राहू दे रे, तुझा भाव मला कळला, तुझा भाव जास्त महत्वाचा आहे. तसं आहे की एखाद्या वेळेला कर्मठपणा किंवा काठिण्य व्रतामधलं असायलाच हवं, पण त्या काठिण्याबरोबर सुद्धा मम्मत्व, आत्मीयता, जिव्हाळा हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुकोबा म्हणाले, आणि क नये माझे मना हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. ज्याचं चित्त नाम आणि रूपामध्ये जडलेलं आहे, चित्त हा शब्द वापरला या ठिकाणी. अंतःकरणाची तिसरी अवस्था, अंतःकरणाच्या चार अवस्था सांगितल्या ना मंडळी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकार म्हणजे त्यातलं काठिण्य, अहंकार हा वाईट अर्थी घेऊ नका. पण मन, बुद्धी आणि चित्त, कारण चित्तामध्ये एखादी गोष्ट ठसली तर ती कधी बदलली जात नाही. मनामध्ये आलेली गोष्ट कधीही बदलली जाऊ शकते. येता एका कीर्तनाला नक्की येणार उद्या, नक्की येणार. नाहीच गेलो समजा आणि कोणी आपल्याला विचारलं, आला नाहीत ना तुम्ही, तर काय आहे त्याचं असं वाटत होतं, पण नाहीच मनात आलं. मन मोठं भयंकर आहे. मन हे चंचल मोठे मोठे, मन हे चंचल मोठे मोठे, मन हे चंचल मोठे, त्याचा पारण लागे कोठे, त्याचा पारण लागे कोठे, लागे कोठे, मन हे चंचल मोठे मोठे, मन हे चंचल मोठे. काही सांगता येत नाही, आत्ता असं वाटतंय करावं, पुढच्या क्षणाला बदललेलं असतं. एकदा इकडे एकदा इकडे, मन वढाय विड वढाय उभ्या पिकातलं ढोर, बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलं. आत्ता मनामध्ये चांगलं येतंय, पुढच्या क्षणी येईल का नाही माहीत नाही. तसंच उलटं पण आहे हं, मन पटकन बदलू शकतं, म्हणजे जसं चांगल्याचं वाईट होऊ शकतं तसं ठरवलं तर वाईटाचं चांगलं सुद्धा होऊ शकतं. मनामध्ये असलेली जी क्षमता आहे ना, त्याबद्दल सांगितलं की नाही आत्तापर्यंत नाम घेतलं, नाही त्या रूपाकडे पाहिलं, चालेल आता जर ठरवलं तर. पण म्हणूनच पुढे असं सांगितलं आहे, मनाची ती पुढची अवस्था आहे बुद्धी, आणि बुद्धीच्या पुढे चित्त. काही वेळेला मन सांगत असतं, कर रे कर कर कर, पण बुद्धी म्हणत असते नको करू, बुद्धी म्हणत असते पहा नको करूस. मग करून बसलो तेव्हा आपण वाक्यसुद्धा वापरतो, अहो कळलं होतं पण वळलं नाही, म्हणजे बुद्धी सांगत होती वागू नकोस पण मनाचा विजय झाला. याच्या पुढची अवस्था अंतःकरणाची आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आपण म्हणतो पहा, एकाग्र चित्त कर रे बाबा. आईचं प्रेम कसं असतं माहिती आहे का, चित्तातलं असतं. काही झालं तरीसुद्धा मुलांवरचं प्रेम चित्तामध्ये असतं, तो कसाही वागला तरी चालेल, उदंड निस्वार्थी प्रेम. तसं भगवंताच्या चरणी आपलं झालं पाहिजे, नामरूपी जडले चित्त आणि मग दास त्याचा मी अंकित. हे संतसुद्धा त्याच्या अंकित आहेत आणि तो भगवंतसुद्धा अंकित आहे. अंकित हा शब्द इतका सुंदर आहे. अंकित म्हणजे काय, तर अंकित या शब्दाचा एक अर्थ असा आहे, अंक म्हणजे मांडी, मांडीवर घेतलं इतकी जवळीक प्राप्त झाली एक अर्थ. पण अंकित या शब्दाचा दुसरा अर्थ, आता माझ्यावर त्याची सत्ता आहे. पहा आपण रस्त्याने फिरताना कधी पाहिलं तर पहा, पोलीस चौकी असते ना, तिथे लिहिलेलं असतं या या विभागाच्या अंकित आहे, म्हणजे याच्यावर देखरेख त्यांची आहे, सत्ता त्यांची आहे. तसं आहे की या नामरूपी जडले चित्त अशी ज्याला प्राप्त झाली वृत्ती, त्याचा अंकित येतो भगवंतसुद्धा आणि हे संतसुद्धा. आणि म्हणून तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. सगळ्या संतांनी सत्पुरुषांनी ही भक्ती केली, अंतःकरणापासून केली, नामरूपी जडले चित्त अशा वृत्तीनं केली, म्हणून ते स्वतः तर शुद्ध होतेच, पण अनेकांना
या मार्गावरून नेण्याचा यथाशक्ती सर्वशक्ती प्रयत्न केला, मग त्यासाठी वय रूप गुण हे नाही पाहिलं गेलं. स्त्री आहे का पुरुष आहे माहीत नाही, लहान आहे का मोठा आहे नाही माहीत. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का कायातिर विदुरस्य यादव पते रुग्रस्य किं पौरुषं कुब्जायः कमनीय रूपमधिकं किं तत् सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैर् भक्तिः प्रियो माधवः. भगवान गोपाल श्री कृष्ण महाराज की जय. भक्तिप्रिय माधवः की तो लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, या यातीतला आहे का त्या यातीतला, कितीतरी दृष्टांत देता येतील या श्लोकावरून, पण संतांनी हेच सांगायचा प्रयत्न केला. यातलं महत्त्वाचं फक्त इतकंच आहे, तू ती जी भक्ती करतोयस, जे भगवंताशी अनुसंधान करतोयस, ते इतकं मनापासून कर, ते जिव्हाळ्यांनी कर, तुला सारं प्राप्त होईल. दैवाचा पुतळा, शुद्धता हे सारं आयुष्यात प्राप्त करायचं असेल तर अत्यंत सोपं काय आहे तेच तुकोबांनी या अभंगामध्ये सांगितलं, ते एकदा ऐकूया. आणि अशा एका छोट्याशा भक्तानी अशी जिव्हाळ्यांनी भक्ती केली आणि काय प्राप्त केलं त्याचं चरित्र आपल्याला उत्तरंगात ऐकायला मिळेल. तुकोबाराय पूर्वपद्यामध्ये म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे. कृष्ण महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर सारे मिळून भजन करूया. कीर्तन ऐकत आहात तिथून, जिथून ऐकत असाल तिथून या भगवन नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जाऊया, दंग होऊन जाऊया. आज मोठी भाग्याची गोष्ट आहे, कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला रोज वेगवेगळी कीर्तनं, आणि रोज म्हणजे आपल्याला हव्या त्यावेळेला हवे तिथं कोणत्याही विषयावर ज्या कीर्तनकारांचे ऐकायला आवडतील अशी वारकरी म्हणजे सांप्रदायिक नारदीय दासगणू पठडीची रामदासी पद्धतीची सगळी कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आपण तन मन धनाने या आपल्या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सर्वतोपरी सहकार्य करूया आणि या भगवन नामामध्ये सुद्धा तल्लीन होऊन जाऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला पुंडली गवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. उपासना संपली संध्याकाळची आणि गुरुजी आपल्या जागेवरून उठले. रोज असं होत होतं की आता गुरुजी कधी उठतायत, निघतायत आणि आपण आपली जागा सोडून आता कधी पळतोय असं सगळ्यांना झालेलं असायचं. पण आज गुरुजी जागचे उठले, जाऊ लागले, पुढे गेले, तरीसुद्धा कोणी उठायची चिन्ह दिसेनात. परत मागे फिरले शेवटी आणि मागे फिरून विचारलं, काय रे आज भूक लागली नाही का पोटात कुणाच्या? रोज तप्पळत असतास उपासना झाल्याबरोबर, आणि आज कुठे गढून गेला सगळे? कसला विचार करताय? सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं
आणि त्यातल्या त्यात एक जण होता ना, तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी एक विचारू तुम्हाला. गुरुजी म्हणाले, अरे परवानगी कशाला, विचार. आज तुम्ही आम्हाला काही विषय समजावून सांगताना काशीचं वाराणसीचं महत्त्व सांगितलं. तुम्ही असं सांगितलं की एकदा तरी काशीला वाराणसीला जायला हवं. आता ते ऐकल्यापासून आम्हाला सगळ्यांना असं वाटायला लागलंय की कधी जायला मिळतंय. काशीवास महतीला, काशीवास महतीला, ऐकून या सद्विचार मनी सुचला. शिष्य म्हणती गुरुजींना, शिष्य म्हणती गुरुजींना, वाराणसी जाऊनीच पाहू चला. राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम राम. काशीवास महतीला ऐकुनिया सद्विचार मनी सुचला. शिष्य म्हणती गुरुजींना, वाराणसी जाऊनीच पाहुसला. हे ऐकलं मात्र गुरुजींनी आणि इतका आनंद झाला, कारण एखादी चांगली गोष्ट कुणाला सांगितल्याबरोबर ती करून पाहावी असं वाटणं हे देखील महदभाग्याचं असतं. काही गोष्टींच्या सवयी लगेच लागतात, लगेच करून पाहावंसं वाटतं, पण काहीच्या सवयी लागायला वेळ लागतो. आणि तेच आयुष्यात महत्त्वाचं आहे, चांगल्या सवयी किंवा चांगल्या गोष्टी कराव्या अशा वाटणं. गुरुजी म्हणाले, अरे चांगलीच गोष्ट आहे, मग विचार कसला करताय, जाऊन या बघून या सगळे. परत सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. गुरुजी आम्हाला तर जायचंच आहे हो, पण आम्हाला तुमच्याबरोबर जायचं आहे. खरंय, संतांबरोबर सत्पुरुषांबरोबर तीर्थक्षेत्रांना जावं आणि दर्शन घ्यावं, तिथे काही सद्ग्रंथांचं वाचन करावं, रामायण भागवत अशा कथा ऐकाव्यात. आज सुद्धा नाही का किती मंडळी जातात हो, तुम्ही चला ना गुरुजी आमच्या बरोबर. आणि मग मात्र गुरुजी म्हणाले, अरे मी जाऊन आलो आहे सगळीकडे, तीर्थयात्रा करून आलो आहे, आता तुम्ही जा. नाही म्हणाले, तुमच्याच बरोबर जायचं आहे. अरे असा हट्ट करून कसं चालेल, आणि आपण सगळेच गेलो मग रामरायापाशी कोण राहणार. हां असं करूया, तुम्ही ठरवा, तुम्ही सगळे जाऊन या, मी इथे थांबतो, परत आपण कधीच. नाही नाही म्हणाले गुरुजी, तुम्हीच आमच्या बरोबर आलंच पाहिजे. आता मात्र काय बोलावं कळेना, कोण ही शिष्य मंडळी होती आणि हे गुरुजी तरी कोण होते. तर जय जय रघुवीर समर्थ, ही सगळी समर्थ रामदास स्वामींची शिष्य मंडळी होती. आणि स्वतः गुरुजी म्हणजे सद्गुरु, गुरु असणारे समर्थ रामदास स्वामी समोर उभे होते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. छाटी घातलेली ती समर्थांची मूर्ती उभी आहे आणि समर्थ हसतायत आणि म्हणतायत, अरे मुलांनो किती वेड्यासारखा हट्ट आहे. बरं असं करूया, मी तुमच्याबरोबर यावं असं वाटतंय का तुम्हाला, कोणाकोणाला वाटतंय. सगळ्यांचे हात वर झाले. गुरुजी आम्हाला आम्हाला आम्हाला. बरं कोणाकोणाला बरोबर यायचं आहे. परत सगळे हात वर झाले. गुरुजी मला यायचं आहे, मला यायचं आहे, मला यायचं आहे. असं आहे होय. अरे पण तुम्ही सगळे माझ्याबरोबर येणार किंवा मी तुमच्याबरोबर जाणार, आणि मग रामरायापाशी कोण थांबणार सांगा बरं. असं करूया, तुमच्यातलं कुणीतरी एक जण इथे थांबा, आपण बाकी सगळे जाऊया. कोण थांबेल आता मात्र, हात खाली डोकं खाली सगळे खाली, कोण थांबणार. समर्थांबरोबर अशा तीर्थक्षेत्रांना जाण्याचं भाग्य सोडणार तरी कोण. आणि समर्थ म्हणाले, पहा आत्ता घाई नाही आहे, उद्या सांगा, एक जण कोणीतरी राहा इथे, आपण बाकी सगळे जाऊया. चला जय जय रघुवीर समर्थ. आता मात्र भुकेचं भान नाही, तहान नाही, जेवण जाईना, कोणीतरी एकाने थांबलं पाहिजे. अशा वेळेला एकमेकांची समजूत सगळे घालतात. अरे तू थांब, तू एकटा थांबू शकतोस. अरे तू थांब ना मग. नाही नाही तू थांब. नाही तू थांबतोस का. कोणीच थांबायला तयार नाही. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं, अरे आपल्यामधला एक जण असा आहे की ज्याला सांगितलं
की तुला गुरुजींनी सांगितलंय तर तो थांबेल. आणि सगळे गेले वयानी लहान असणाऱ्या एका त्यांच्यातल्याच शिष्याकडे, सद्गुरूंच्या त्यांच्यातल्याच एका साधक अशा अवस्थेत असलेल्या छोट्या मुलाकडे. आणि सगळ्यांनी सांगितलं, अरे तू आला नाहीस आज. तो म्हणाला, नाही ना, मी काम करत होतो गुरुजींनी दिलेलं. अरे पण मग आज काशीला वाराणसीला जायचं आहे असं ठरलंय, अजून कशाचा काही पत्ता नाही. हो कधी जायचं? जायचं ठरलंय म्हणजे आम्ही जाणार रे. अरे तू इथे राहा, तू इथे राहू शकतोस. रामांना एकट्यांना ठेवून चालेल का? नाही ना. मग गुरुजी म्हणाले, तू राहू शकतोस इथे. आता गुरुजींना काही समजत नाही का काय काय चाललंय. तो छोटा मुलगा म्हणाला, होय गुरुजींनी सांगितलं तर मी राहीन, मी राहीन. कोण होता हो हा? राष्ट्रभक्त श्री समर्थ त्यांचा सचिषची जाहला नामे अज्ञानची जाहला नामे अज्ञानची जाहला राष्ट्रभक्त श्री समर्थ त्यांचा सचिषची जाहला नामे अज्ञानची शोभला नामे अज्ञानची शोभला नामामध्ये काय थोरवी नामामध्ये काय थोरवी सार्थकता जरी असे निर्धना कुबेर म्हणणे तसे निर्धना कुबेर म्हणणे तसे नाम असे अज्ञान ज्ञानी परी नाम असे अज्ञान ज्ञानी परी प्रभु कृपा जाहली जयाने सीतापती मोहिला जयाने सीतापती मोहिला जयाने सीतापती मोहिला. समर्थ रामदास स्वामींचा असलेला हा शिष्य, त्याचं नाव मोठं सुंदर सांगितलंय, अज्ञान नाव होतं. तुम्ही म्हणाल, छे असं नाव असतं का कधी? अहो जसं नाव असतं तसं माणूस तरी असतं का कधी? नाही ना. त्याचं नाव अज्ञान होतं फक्त. आपलं नाव अज्ञान नाही आहे, पण आपण सगळे पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्यांना ज्यांना आत्मज्ञान झालं नाही ना, ते सगळेच अज्ञानी आहेत. ते सगळेच अज्ञान त्या बालकासारखे आहेत. आणि तो अज्ञान होता, तो म्हणाला, चालेल हरकत नाही, मी राहतो या ठिकाणी रामांबरोबर. सगळ्यांनी समर्थांना सांगितलं, समर्थ गुरुजी गुरुजी अज्ञान राहायला तयार आहे बरं का इथे. समर्थांना सगळं ठाऊक होतं, ठीक आहे. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित, किंवा तुकोबांनी जे भक्तीबद्दल सांगितलं ना, मनापासून एखादी गोष्ट करावी त्याच्या आधी ती करण्याचा मनात ठाशीव झालेला विचार आहे हा. आणि अज्ञान म्हणाला, मी राहतो. सगळी तयारी सुरू झाली, काशीला जायची, वाराणसीला जायची, गुरुजींबरोबर जायचं. पूर्वीचा काळ आहे, चालत जायचं चालत यायचं, त्यामुळे बराच कालावधी जाणार. समर्थ मनामध्ये विचार करतात आणि मग मात्र जाण्यापूर्वी सुद्धा अज्ञानाला समोर बसवलं आणि समर्थांनी त्या बालकाकडे पाहिलं. अज्ञाना, तू राहतोयस म्हणतोस ना एकटा? राहतो. तुम्ही सांगताय ना गुरुजी, मी राहतो. अरे अज्ञाना, मोठं अवघड आहे बर का हे. असू दे, मी राहतो. रामांना एकटं का ठेवायचं? त्यांची पूजा कोण करणार? त्यांना काय हवं नको कोण बघणार? आणि त्यांना जेवायला तरी कोण घालणार आपण सगळे गेल्यावर? काय भक्ती आहे हो ही, भक्तीतला जिव्हाळा आहे हा. मी थांबतो. मग समर्थ म्हणाले, ऐक, भरपूर कामं असतात. काय काय असतात सांगू तुला? समर्थ सांगती अज्ञाना जाणीव हे चिठेवी मना. समर्थ सांगती अज्ञाना जाणीव हे चिठेवी मना. प्रभाती उठोनी सत्वारी काकड आरती तुझी करी प्रत्यही
सगळी कामं करायची, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतची चालेल हरकत नाही म्हणाला. पूजा अर्चा त्याच्यात आली, प्रसाद आला, कोणी इथे आलं दर्शन आला तर त्याला काही गोष्टी देणं आलं, सद्ग्रंथांचं रोजचं वाचन आलं. नैमित्तिक उपासना चुकवायची नाही, त्याबरोबरीने तुझी उपासना चुकवायची नाही, नामस्मरण बंद करायचं नाही, ऐकतच राहिला हो छोटासा अज्ञान. आणि मग शेवटी समर्थ म्हणाले, अज्ञाना खूप काम आहेत, एखादं राहिलं तरी चालेल. हो हो, पण लक्षात ठेव, यामधलं एखादं काम राहिलं तरी चालेल, पण अज्ञाना माझ्या रामरायाला जेवायला घातल्याशिवाय तू जेवू नकोस बरं. माझ्या रामरायाला उपाशी ठेवू नकोस बरं का, त्याला जेवू घालून तू मग जेव. अज्ञान म्हणाला, गुरुजी तुम्ही काळजी करू नका, रामरायांची पूजा अर्चा नैवेद्य त्यांना जेवू घालणं हे सगळं मी करीन, त्यांना जेवू घातल्याशिवाय मी जेवायचो नाही. आणि सगळी मंडळी काशी वाराणसीला निघून गेली हो. काही अंतर पुढे जायला लागल्यानंतर समर्थ मागे वळून बघतायत, पण अज्ञान मात्र तसाच उभा आहे त्या ठिकाणी. गुरुजी काळजी करू नका म्हणाला पुढे. समर्थांनी पाठ फिरवली, पण पाठ फिरवून म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही, तर मन आणि चित्त सगळं तिथेच होतं, कारण तिथेच रामराय होते हो. आणि या अज्ञानाला त्या ठिकाणी ठेवून ही सगळी मंडळी जेव्हा निघून गेली, तेव्हा दुसरे दिवशी प्रातःकाळी उठोनी श्रीराम वेळी सद्गुरूंची आज्ञा पाळी सत शिष्यजी प्रमाण. दुसऱ्या दिवशी अज्ञान उठला, सगळी ओळीनं कामं केली, दुपारच्या वेळेला भिक्षा मागायला गेला. भिक्षा मागून आणावी आणि नैवेद्य तयार करून समर्पण करावा. भिक्षा मागून आणली, गावामध्ये सुद्धा आश्चर्य वाटलं, अहो सगळी भिक्षेला येणारी मंडळी म्हणजे समर्थांचे शिष्य मंडळी, ती मोठी मोठी सगळी मंडळी गेली कुठे, आज हा छोटा मुलगा कसा काय आला. एक आजीबाई म्हणल्या सुद्धा, अरे काय रे अज्ञाना तू आलास, आणि आता तू जाणार कधी, तो स्वयंपाक तयार करणार कधी, रामरायाला नैवेद्य दाखवणार कधी, असं कर, मी तुला तयार केलेलं अन्न देते ती घेऊन जा, आणि गुरुजी येईपर्यंत रोज माझ्याकडे ये, मी तयार केलेलं अन्न देईन. आपण असतो तर म्हणलं असतं चला बरं झालं, आजी नाही तर नाही, आपल्याला कितीतरी गोष्टी उपलब्ध आहेत तरी आपल्याला व्रत आणि नेम जमत नाही. हं, तर अज्ञान म्हणाला, नको आजीबाई, अरे तुझ्या गुरुजींना मी नाही सांगणार, मग तर झालं. अज्ञान म्हणाला, गुरुजी रागवतील ही भीती नाही वाटत मला. आजी जर मी हे काम केलं नाही किंवा मी इतकं मनापासून केलं नाही ना, तर माझ्या गुरुजींना वाईट वाटेल. काय म्हणावं या भक्तीला, गुरूंवरच्या श्रद्धेला सुद्धा घेतलं ते सारं झोळीमध्ये. आला, जसं जमेल तसं अन्न तयार केलं, काय खिचडी केली असेल, द्रोणामध्ये नैवेद्य तयार केला आणि रामरायांच्या समोर धरून उभा राहिला, समर्पण केला तो नैवेद्य, बसला खाली आणि म्हणाला, या या म्हणजे गुरुजींनी सांगितले ना, रामरायाला जेवू घातल्याशिवाय जेवू नकोस. पण असा भगवंत कधी जेवतो का, याला वाटलं गुरुजींनी सांगितलंय. आणि रामचंद्र इथे आहेत हीच इतकी श्रद्धा होती ना. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणिक नाहीये माझ्या मना हो का पंडित शहाणा. हा मुलगा मोठा होता का वयानी, खूप पंडित विद्वान होता का, नाही हो, पण भक्ती म्हणजे काय ते कळलं होतं. समोर नुसती मूर्ती नसते, त्याच्यात चैतन्य असतं, हे त्या बालवयातच ज्याला उमगलेलं होतं ना असा होता तो. आणि तो म्हणाला, प्रभो या सुरू करा, काही झालं तरी रामचंद्र येईनात. याचा जीव वरखाली व्हायला लागला, प्रभू जेवतात का नाही. तो सबंध दिवस गेला, रामचंद्र आले नाहीत. आता रामराय जेवले नाहीत म्हणून हाही जेवेना, बहुधा रागवले असतील रामराय. समर्थ नाहीत म्हणून जेवत नाहीत का, काय कुणास ठाऊक, भूक लागली की उद्या जेवतील, आपल्यासारखंच वाटलं त्याला. पण मला कशी भूक लागली की मी जेवतो, तसं रामांना भूक लागली, उद्या भूक लागेल मग येतील. स्वतः दिवसभर जेवला नाही. दुसऱ्या दिवशी परत तेच, दुसऱ्या दिवशीही प्रभू येईनात, मग कळे ना काय होतंय. मंडळी 1 2 3 4 5 6 ऐसे क्रमिता सप्तधिना श्रीराम करीना भोजन
निश्चयाचे बळ एकवटून प्राण अर्पीन बोलला. प्रभू रामचंद्रा, तुम्ही जेवत नाही म्हणून मी पण जेवत नाही. माझ्या गुरुजींनी सांगितलंय तुम्हाला जेवायला घातल्याशिवाय जेवू नकोस. आज 7 दिवस झाले प्रभू, मला उपाशी राहायला लागतंय याचं नाही वाईट वाटत आहे, पण समजा मी त्राण संपून आता इथे देह ठेवला तर गुरुजी येईपर्यंत तुम्हाला जेवायला कोण घालेल? जाणे भक्तीचा जिव्हाळा, रामराय उपाशी राहतील गुरुजी येईपर्यंत. तगमग तगमग होतीये आणि म्हणाला मग असंच मरायचं असेल ना तर तुमच्या चरणावर डोकं आपटून मरतो. तसाच सरकत पुढे आला, आता त्राण संपून गेलं होतं मंडळ. पुढे आला तसाच तसाच आणि समोर असलेला नैवेद्य पुन्हा एकदा हातात धरून दाखवला. घ्या ना प्रभो, जेव्हा ना काहीच चिन्ह दिसेना तो बाजूला सारून झाकून ठेवला आणि तसाच प्रभू रामचंद्रांच्या चरणापर्यंत आला आणि आता आपलं डोकं प्रभूंच्या चरणावर आपटणार. इतक्यात राम सर्वांगी सावळा हेम अलंकार पिवळा नाना रत्नांची माळा अलंकार शोभती पिवळा मुकुट किरीटी पिवळे केशर लल्लाटी पिवळ्या मुद्रिकांच्या थाटी पिवळ्या कंठी वनमाळा. तो रामचंद्र, तो प्रभू स्वयं त्या ठिकाणी सगुण रूपामध्ये आला, त्या अज्ञानाचं डोकं हळूच वर केलं आणि एकच प्रश्न विचारला, अज्ञाना वेड्या अरे असा देव कधी जेवतो का रे? अज्ञान म्हणाला मग देव कधी बोलतो का? देवा तुम्ही इथे स्वयं आहात, ही नुसती मूर्ती नाही आहे, तुम्ही त्यात आहात हे मला माहिती आहे. तुम्ही बोललात ना आता तुम्हाला जेवायला लागेल. प्रभू सांगतायत अज्ञाना तू आज प्राण द्यायला निघालास म्हणून मी आलो. आजच्या दिवस तुझा हट्ट चालवून घेतो, उद्यापासून असा हट्ट करू नकोस. हट्ट? हा हट्ट नाही आहे मुळी, हे माझ्या गुरुजींनी सांगितलेल्या वचनाचं पालन आहे. आजच नाही, रोज तुम्हाला इथं यावं लागेल आणि जेवावं लागेल, नाहीतर मी रोज प्राण देण्यासाठी पुढे येणार. रामचंद्रांनाही हसू आलं हो. रामचंद्र स्वतः बसले नैवेद्य घेण्यासाठी, सीतामाऊली बसल्या, भरत शत्रुघ्न लक्ष्मण सगळ्यांसाठी आणलं होतं त्यांनी आणि सगळेजण आपापल्या पानाच्या समोर ताटावर या पाटावर बसल्यावर एक मात्र पाट रिकामा राहिला. प्रभू म्हणाले अज्ञाना तू पण बसणारेस का? अहो हा माझ्यासाठी नाही आहे, मग हनुमंतरायांसाठी आहे. खरंच की? रामांनी बघितलं हनुमंताकडे, ये रे हनुमंता. हनुमंत उठले, गुरु आज्ञा प्रमाण. गुरु प्रभू, हनुमंत उठले खरे पण पाटावर बसेनात. अरे हनुमंता बस की? प्रभू मी नाही जेवणार आणि तुम्ही पण जेवू नका. का? अहो हे जेवण महागात पडणार आहे आपल्याला. रामचंद्र म्हणाले हनुमंता काय त्या अज्ञानाने इतकं मनापासून आणलंय? अरे कधी कुणी आपल्याला इतकं मनापासून जेवू घालतं का? खरंच आहे, त्या भक्तीतला जिव्हाळा कुणीच नसतो आणलेला. अहे सगळे जे असतात ना ते नैवेद्य दाखवून आण या विभागातले असतात. देवाला नैवेद्य समर्पण कर या विभागात थोडे कमी असतात आणि आतासुद्धा जेवू घाल यात तर अगदीच अज्ञानासारखे एखादे असतात. बस रे हनुमंता पुढचं पुढे बघूया. झालं दिनक्रमच चालू झाला, आणावं नैवेद्य समर्पण करावा आणि रामचंद्र आणि सगळ्यांनी जेवायला बसावं. ते झाल्यानंतर अज्ञानाने जेवावं, हनुमंतांचंही काही चाले ना. आणि काही दिवस गेले मात्र ऐसे क्रमिता काही दिन. एक दिवस असा उजाडला की वेळ झाली तरी भोजन आलं नाही. आता रामचंद्रांना सवय झाली होती त्याची. रामचंद्र म्हणाले लक्ष्मणा काय झालंय बघून ये बरं, आज कुठल्या कामात अज्ञान अडकला? आणि जेव्हा लक्ष्मण राय त्या ठिकाणी गेले, झोपलेला होता अजूनही, सकाळपासनं काकड आरती नाही, काहीच नाही काहीच नाही. लक्ष्मणाने हलवलं, अज्ञाना अरे आज काय आहे भोजनाचं? हात लावला मात्र अंगाला चटका बसेल इतका ताप अंगामध्ये होता. तसंच उचललं त्याला आणि प्रभूंच्या समोर आणून ठेवलं. प्रभो ताप आला बरं नाही त्याला. तसेच डोळे किलकिले करून पाहिले अज्ञानाने.
प्रभूंना काळजी वाटू लागली. अज्ञाना आता रे काय करायचं, काहीतर उपाय काढला पाहिजे. आणि अज्ञान म्हणाला, प्रभो असं करूया का, इतके दिवस झाले मी सगळं करतोय. ऐसे क्रमिता काही दिन सकलांशी बोले अज्ञान, आयते करिता भोजन एकटा मी कष्ट करी, तरी उद्यापासून मातोश्रींनी करावे भोजन, हनुमंताने सडा संमार्जन. ऐसी कामे करावी, कामांची विभागणी करूया का प्रभो. सीतामाईला स्वयंपाक करायला सांगा, हनुमंताला सडा संमार्जन करायला सांगा. हनुमंतांकडे बघितलं, प्रभूंनी सांगितलं होतं तुम्हाला जेवण भागात पडणार आहे. सगळ्यांना कामं वाटून दिली, काय भाग्य आहे हो खरंच. आणि प्रभू म्हणाले, अज्ञाना मी काय करू, सांग मला काहीतरी सांग. की तुम्हाला नाही सांगणार का, माझ्या गुरुजींनी सांगितलंय की तुम्हाला जेवायला घालायचं, तुम्हाला नाही सांगणार. मी भिक्षा मागून आणणार, हे काम मीच करणार, आणि तुम्ही काहीच काम करायचं नाही, एवढंच काम करा. प्रभू म्हणाले, नको रे बाबा, सगळे काम करतायत, मला पण काहीतरी सांग. आता कावरा बावरा झाला, आता ह्यांना काय सांगू. शेवटी म्हणाला, प्रभू असं करा, समजा सकाळी एखाद दिवस मी नाही ना उठलो, मला उठायला उशीर झाला ना, तर मी काकड्याची तयारी करून ठेवीन. तो आपला आपला पुंडलिक वरदा विठ्ठल, जिव्हाळ्याची भक्ती कशाला म्हणतात मंडळी. आपल्याला अनुभव नाही ना म्हणून आपल्याला हे सगळं वेगळं वाटत असेल, पण हे ज्याला आयुष्यात जमलं नामदेवांच्या हातून, पंढरीच्या त्या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, त्या पंढरीनाथांनी नामदेवांच्या हातून जेवावं, त्यांच्याशी खेळावं, नामदेवांना मांडीवर घ्यावं, नामदेव महाराजांनी त्यांच्याशी भांडावं, जनाबाईंबरोबर पांडुरंगांनी दळण करण्यासाठी यावं. अहो, ही सगळी जाणे भक्तीचा जिव्हाळा ही मंडळी आहेत. ही अनुभूती प्रत्येकाला घेता येते, पण त्याला तो जिव्हाळा कळला पाहिजे. आणि मग मात्र दिनक्रम असा चालू झाला सुंदर, रोज प्रत्येकाने आपापलं काम करावं. आता परत काही दिवस झाल्यानंतर एक दिवस असा उजाडला की अज्ञानाचं जे ठरलेलं काम आहे भिक्षा मागून आणायचं, तेही तो करेना. अरे अज्ञाना, आज भिक्षा मागायची नाही का काय. अज्ञान म्हणाला, प्रभो खरं सांगू का, आज भिक्षा मागायला नाही जाणार. अरे मग प्रभो, काल ना भाकरी केल्या होत्या खूप. अहो, मी तुम्हाला जेवायला घालत होतो तेव्हा काय फक्त डाळ तांदूळ भात शीत एवढंच देत होतो. सीतामाई आता आल्यापासून स्वयंपाक करायला लागल्यापासून भाकरी होत आहेत, कालच्या खूप भाकरी उरल्यात. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं गुरुजींनी सांगितलंय आम्हाला, ते वाया घालवायचं का. अज्ञाना, मग काय कालचीच भाकरी खायची. हो, त्याचा काला करायचा आणि खायची. काला म्हणजे काय रे. ती भाकरी आहे ना, ती कुस्करायची छानपैकी, त्याच्यामध्ये दही घालायचं, दूध घालायचं, ताक घालायचं, इवलीचं साखर घालायची, मीठ घालायचं, त्याला फोडणी द्यायची आणि तो कालवून खायचा काला. ऐकता ऐकता सगळ्यांना असं वाटायला लागलं, कधी एकदा खातोय, आज कामाला सुट्टी आहे. म्हणजे सगळे बसले खाली, भाकरी ज्या ठेवल्या होत्या ती दुर्डी टोपलं आणलं, अज्ञानाने समोर ठेवलं. आणि रामचंद्र म्हणतात, घे की अज्ञाना सुरू कर लवकर. म्हणाला, असं नसतं ते, काला चांगला व्हावा असेल असं वाटत असेल ना प्रभो, तर कुस्करायला चांगलं लागतं. अरे मग लवकर कुस्कर. नाही म्हणाला, तेवढा जोर माझ्यात नाही आहे. हनुमंत जागचे उठले, आपल्यावर हे काम येणार. प्रभूंनी सांगायच्या तिथे बसले, भाकरी कुस्करून दिली, त्याच्यामध्ये लक्ष्मणाने दही घालावं, भरत शत्रुघ्नाने त्याच्यामध्ये ताक दुग्ध घालावं, आणि आता फोडणी द्यायची बाकी आहे, ती सीतामाईनी करून आणावी, त्यात ते घालावं, तो कालवावा छानपैकी. ते कालवण्याचं काम कोणी केलं असेल तर अमृतरस त्याच्यामध्ये ओतण्यासाठी प्रत्यक्ष प्रभूंनी ते काम केलं. आणि आता सगळ्यांच्या पानामध्ये तो काला वाढला. आता अज्ञानसुद्धा रामांबरोबरच जेवायला बसायचा बरं का. आणि आता तो काला खायचा म्हणून प्रभूंनी एक घास घेऊन फक्त मुखापर्यंत नेला आणि लक्ष अज्ञानाकडे गेलं. डोळ्यातून घळा 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 अश्रू वाहतायत. अज्ञाना काय झालं, मला माझ्या गुरुजींची खूप आठवण येते. अज्ञाना, अरे गुरुजी किती लांब गेलेत, काशीला गेलेत, तू त्यांना सांगितलं होतंस मी एकटा राहीन म्हणून. आता काय झालं त्याचं,
तसं नाही आहे प्रभो, तसं नाही आहे, पण हा काला आहे ना माझ्या गुरुजींना फार आवडतो हो। आम्ही गडावर जेव्हा काला तयार करतो ना तेव्हा आधी गुरुजींच्या समोर जातो, मग गुरुजी तो काला तयार करतात आणि मग त्यातला एक एक घास ते सगळ्यांना देतात आणि मग आम्ही सगळे मिळून काला खातो। करूया काला ना जाये आज भिक्षेला, कुस्करुनी या शिळी भाकरी, दधी तुक्राते घालुनी त्यावरी, सुंदर फोडणी देऊनी त्यावरी, करूया काला। असा काला ना आम्ही नेहमी करतो, तो माझ्या गुरुजींच्या हातचा काला आहे, तो नेहमी खाल्लाय। प्रभो आज प्रत्यक्ष तुम्ही हा काला तयार केला, हा काला माझ्या गुरुजींना दिल्याशिवाय मी नाही खाणार। सगळेच एकमेकांकडे बघत राहिले, अज्ञान, अरे हे शक्य नाही, आपण असं करूया तुझे गुरुजी आले की परत काला तयार करूया। परत जरी तयार केला ना प्रभो तरी आज जो काला आहे ना ती चव त्याला नाही लागणार। माझी एवढी इच्छा माझी पूर्ण करा, पटकन काला देऊन येऊयात गुरुजींना। रामचंद्र म्हणाले, वेड्या, आत्ताशी गुरुजी पोचले असतील, चालत 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 सगळे गेले असतील, ते आत्ता कुठे पोचले असतील आणि आता आपण निघालो तर पोचणार कधी, किती वेळ लागेल जायला। अज्ञान म्हणाला, अजिबात नाही लागणार, तुमच्याकडे ताशी कितीतरी वेगानं जाणार विमान आहे, ते द्या ना, त्यांना सांगा ना। आणि आता मात्र हनुमंतराय उठले, पाठमोरे झाले पहिल्यांदा रामचंद्रांना आणि म्हणाले, प्रभो मी निघालो, निघालो नाही, इकडे ये। कुठे निघालास प्रभो? हनुमंता, अरे असं नाही रे मिळत आयुष्यात कधी, तुझ्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, छोटीशीच गोष्ट आहे प्रभो माझ्यासाठी। राम रावणाच्या युद्धामध्ये खांद्यावर घेतलं होतं रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला, आणि हनुमंतांनी युद्ध केलं होतं दास्य भक्ती। प्रभो माझ्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे पण अवघड आहे, प्रभो मला सांगू नका। हनुमंता, अजिबात नाही, अरे घे त्याला, जा पटकन काला दे आणि ये। प्रभूंच्या तोंडून झालेली आज्ञा, हनुमंत गुडघ्यावर खाली बसले, तो काला घेतला द्रोणामध्ये अज्ञानाने, झाकला वरती, धावत सुटला हनुमंतांच्याकडे, हनुमंतांनी खांद्यावर घेतलं, जय रघुवीर म्हणून उडाला, बुभुकार केला मारुतीने, त्याला खांद्यावर घेतलं आणि एका क्षणात वायुवेगाने जिथे समर्थ होते त्या ठिकाणी अज्ञानाला घेऊन आला हनुमंत। हनुमंतरायांनी अज्ञानाला खाली उतरवलं आणि पळायला लागला अज्ञान, त्याला धरलं मागे, थांब कुठे चाललास, अहो मला गुरुजींकडे जाऊ दे, गुरुजी समोर दिसत आहेत मला, थांब जरा इकडे ये, तुझे गुरुजी तुला विचारतील, तू इथे कसा आलास, कोणाबरोबर आलास, कधी आलास, माझं नाव सांगायचं नाही। मग कुणाचं सांगू, मी तुमच्याच बरोबर तर आलोय, ते तू तुझं बघ, तू माझं नाव सांगायचं नाही, लक्षात ठेव। अज्ञान म्हणाला, बरोबर नाही सांगत, जाऊ का, हे बघ अज्ञाना, जा तो काला दे आणि लगेच परत ये, आपल्याला लगेच जायचं आहे, प्रभूंचं जेवण व्हायचं आहे बाकी आहे, माहिती आहे ना तुला, आपण परत गेल्याशिवाय ते भोजन करणार नाहीत। आता परिस्थिती अशी निर्माण झाली होती की आता अज्ञान जेवेल तर प्रभू जेवतील। जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा, आणि निघाला अज्ञान धावत धावत धावत, समर्थ होते तिथपर्यंत आला, हाक मारली, गुरुजी, अज्ञानाचा आवाज कानी पडला, सर्वांग शहरलं, समर्थांचं खाडकन डोळे उघडले, समोर त्या बालकाला पाहिलं आणि समर्थ म्हणाले, अज्ञाना तू कसा काय इथे, अरे तू तर तिकडे रामांपाशी थांबला होतास, अरे तू, आम्ही आत्ताच पोचतो अज्ञाना, तू कधी निघालास, आमच्या मागे लगेच निघालास का रे? नाही गुरुजी, मी आत्ताच निघालोय तिथनं। आत्ताच निघालास आणि पोचला कधी? आत्ताच पोचलो अज्ञाना। खरं सांगणार रे बाळा, अहो मी खरंच सांगतोय गुरुजी, तुमचा विश्वास नाही बसत का, हे बघा आत्ता तयार केलेला काला आणलाय, हा काला केला ना म्हणून तुमची आठवण आली, तुम्हाला दिल्याशिवाय काला खायचा नाही असं ठरवलं होतं आणि
अज्ञान बोलतोय बोलतोय बोलतोय, समर्थ समोर आले, त्या अज्ञानाला हलवलं गदा गदा आणि विचारलं, अज्ञाना तुला इथे कोणी आणलं तेवढं फक्त मला सांग. आणि इतका वेळ बडबड बडबड जी चालू होती ती क्षणात बंद झाली. अज्ञान म्हणाला, आता काय करू, माझं नाव सांगू नको असं त्यांनी सांगितलंय. हात आठवला, गुरुजी तुम्ही काला खाना मग मी सांगतो, नाही तू कोणाबरोबर आलास तेवढं सांग. गुरुजी ज्यांनी आणलंय त्यांनी असं सांगितलंय, त्याचं नाव सांगू नकोस. अज्ञाना मला सांगणार नाहीस, मला नाही सांगणार का? सद्गुरु आपले गुरुजी असे पाहिले. आणि अज्ञान म्हणाला, आता काय करू, इकडे आड तिकडे विहीर. शेवटी अज्ञानाने मधला मार्ग काढला. अज्ञान म्हणाला, त्यांनी असं सांगितलंय की नाव सांगू नकोस, बोट दाखवू नकोस, असं कुठे त्यांनी सांगितलंय? ज्या वृक्षापाशी हनुमंतराय उभे होते त्या वृक्षाकडे फक्त बोट दाखवलं अज्ञानाने. आणि समर्थ सगळं विसरून धावत सुटले त्या ठिकाणी, त्या वृक्षापर्यंत गेले, वृक्षाच्या मागे गेले आणि खाली बसले गुडघ्यावर, डोकं टेकवलं जमिनीवरती आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले समर्थांच्या. अंग गदा गदा हलायला लागलं, सहन होईना ते सारं. सगळी शिष्य मंडळी त्या ठिकाणी आली आणि समर्थ नतमस्तक झालेले पाहिले, पण समोर कुणीच दिसेना हो, कोणीच दिसेना, हनुमंत राय होते हो, सूक्ष्म रूप धारण केलेले. समर्थांना सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली, गुरुजी सांगा ना काय झालं, गुरुजी सांगा ना, गुरुजी तुम्ही कोणाला नमस्कार करताय? आणि समर्थांनी मागे वळून फक्त अज्ञानाकडे पाहिलं आणि म्हणाले, अज्ञाना काय रे भाग्य आहे तुझं, काय रे भाग्य आहे, आज ह्यांनी तुला या ठिकाणी घेऊन यावं. ह्यांनी म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, मारुती राय त्या ठिकाणी प्रकट झाले आणि समर्थांबरोबर सगळ्यांनी नमस्कार केला. आणि मग मात्र समर्थ म्हणाले, तुम्ही काशीला आलात रे सगळे, तुम्ही वाराणसीला आलात, हनुमंतराय काय सांगतायत ऐकताय ना तुम्ही, प्रभू त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी लक्ष्मी माता सगुण रूपामध्ये प्रकट झाली आहे. हनुमंतराय म्हणाले, समर्थ अहो या बाळाची भक्तीच अशी आहे की आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी यावं लागलं, प्रकट व्हावं लागलं. जाणे भक्तीचा जिवाळा, तुकोबांनी जे सांगितलं, नाम रूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. गडावर किंवा रामरायाकडे त्या ठिकाणी काय काय चालू आहे हे सांगू नाही शकत. तुम्ही काला घ्या, मला जायला लागणार आहे या ठिकाणी, कारण अज्ञान जर तिथे वेळेत पोचला नाही ना तर आज रामराय प्रभू राय जेवण करणार नाही. काला घेऊन आलो फक्त, या शिष्याला सद्गुरूंना काला द्यायचा होता म्हणून आलो, पण माझे सद्गुरू तिकडेच आहेत, ते सुद्धा उपाशी आहेत, आम्हाला आज्ञा द्या आम्ही निघू. परत खांद्यावर घेतलं त्या अज्ञानाला, सगळे चकित होऊन बघतात. आणि खरंच त्या ठिकाणी असा प्रसंग निर्माण झाला, तू कसला अज्ञान बाळा, तूच खरा सज्ञान बाळा, तूच खरा सज्ञान, भक्ती केली जीव लावला प्रभूही अंकित केला, बाळा तूच खरा सज्ञान बाळा, तूच खरा सज्ञान बाळा, तूच खरा सज्ञान. प्रभू रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे
तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा, आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.